आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात नागपूर शहर सर्वांग सुंदर करणार असं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळ यांचं प्रतिपादन मतदारांमध्ये जागृतीसाठी पोस्टकार्डांचा प्रभावी वापर आणि लोकसभा निवडणुकीचं वर्णन करणारी हिमसागर एक्सप्रेस चंद्रपुरात दाखल लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे देशभरात विविध राजकीय पक्ष जोरदार प्रचार करीत असून प्रचारसभा पदयात्रा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार प्रचार करीत आहेत या टप्प्याचा प्रचार येत्या मंगळवारी संपणार असून गुरुवार अकरा एप्रिल रोजी मतदान घेतलं जाईल एकूण वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रदेशांमध्यण्णव लोकसभा या पहिल्या टप्प्यात मतदान घेतलं जाईल त्यात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम अंदमान तेलंगणा आणि उत्तराखंडसह निकोबार आणि लक्षद्वीपचाही समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात नागपूर रामटेक वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात येत्या गुरुवारी अकरा एप्रिलला मतदान घेतलं जाईल या सात जागांसाठी एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे भाजप शिवसेना महायुतीचे गडचिरोली चिमूर उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज गडचिरोली इथं जाहीर सभा घेतील माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रचाराकरिता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज चंद्रपुरातही येतील शहाची सभा सायंकाळी चांदा क्लब मैदानावर होणार असून दोन दिवसांपूर्वी याच मैदानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा देखील झाली होती मतदानाच्या दिवशी तसंच त्याच्या आधीच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध कराव्याच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणित करून घेणं बंधनकारक असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरुपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी किंवा त्या आधीच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे प्रकार यापूर्वी झाल्याचं आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं संविधानाच्या कलम तीनशे चोवीसनुसार प्राप्त झालेले तसंच आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून हे आदेश काढले आहेत राज्यात पहिल्या टप्प्यात दिनांक अकरा एप्रिल रोजी मतदान होत असून त्या अनुषंगानं दिनांक दहा आणि अकरा एप्रिल रोजी दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिराती प्रसिद्धीपूर्वी प्रमाणित करून घेणं बंधनकारक आहे जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे या भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तपास मोहीम हाती घेतली आहे त्यावेळी ही चकमक सुरू झाल्याची माहिती सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप रोग यांचं राज्यपाल चन्नामनिनी विद्यासागर राव यांच्या हस्ते आज पदाची शपथ देण्यात आली राजभवन इथं झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते न्यायमूर्ती श्री नंदराजोग अतिरिक्त न्यायाधीश म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत होते तसंच दोन हजार सतरामध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केलं आहे नागपूर शहर सर्वांग सुंदर व्हावं शिक्षण आणि रोजगारासाठी इथल्या तरुणाईला बाहेर जावं लागू नये उपचारासाठीही इथल्या रुग्णांना बाहेर जावं लागू नये अशी सगळी कामं येणाऱ्या काळात कराव्याची आहेत भविष्यात ही आपण सर्वजण यासाठी खंबीरपणे नितीनजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या उभे राहाल असं प्रतिपादन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे त्यांच्या हस्ते आज लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री नितीन गडकरी यांचा वचननामा प्रसिद्ध करण्यात त्यावेळी ते बोलत होते वर्धा मार्गावर आयुर्विज्ञान संस्थेची इमारत तयार होत असून त्या ठिकाणी दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर सगळ्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मिळतील अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांना विशेषतः कर्करोग आणि हृदयरोग झालेल्या रुग्णांना वेळेवर आणि परवडण्याजोग्या दरात शस्त्रक्रिया आणि उपचार मिळावेत यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं नागपूर शहरातील तरुणाईच्या हाताला काम मिळावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र आणि अत्याधुनिक असं मार्गदर्शन केंद्र उभारलं जाईल असं त्यांनी मिहान मध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली या सेंटरसाठी दोनशे पन्नास हक्टर जागा राखीव ठवलं असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांसाठी आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन डॉट कॉम या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता तसंच आमच्या फेसबुक पृष्ठासह ट्विटर खात्यामार्फत देखील आपण काही ताज्या बातम्या जाणून घेऊ शकता फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटर आणि इंस्टाग्राम या सामाजिक माध्यमांच्या काळात पोस्टकार्डद्वारे संदेश दुर्मिळ झाले आहेत असं असतानाही मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी पोस्टकार्डचा प्रभावी वापर करण्याकरता जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान अवश्य करा लोकशाही बळकट करा हा संदेश देणारे पोस्टकार्ड फोटो वोटर स्लिपसोबत तीन लाख पंचाहत्तर हजार कुटुंबियांपर्यंत पोहचल जाणार आहेत या पोस्टकार्डचं मुख्य निवडणूक निरीक्षक डॉक्टर पार्थसारथी मिश्रा यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आलं पोस्टकार्ड ही संकल्पना मतदार जागृतीचं प्रभावी माध्यम ठरेल अशी प्रतिक्रिया डॉ मिश्रा यांनी व्यक्त केली जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतदार जागृती पोस्टकार्ड प्रकाशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी शांतनु गोयल यावेळी उपस्थित होते अलीकडच्या काळात पोस्टकार्ड येणं जवळपास बंदच झालं आहे मात्र पोस्टमनची वाट पाहण्याचा एक काळ जुन्या पिढीला प्रकर्षाने आठवतो हाच धागा पकडून जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना पोस्टकार्डद्वारे संदेश देऊन मतदार जागृतीसोबतच पत्राच्या प्रतीक्षेची काळाची आठवण करून दिली आहे हे पोस्टकार्ड मतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी पोहोचवलं जाणार आहे मतदार जागृतीसोबतच मतदानासाठी लागणाऱ्या ओळखपत्रांची माहिती या पोस्टकार्डवर अंकित राहील मतदार असल्याचा अभिमान बाळगा मतदानासाठी सज्ज व्हा हा संदेश देणारं हे पोस्टकार्ड नागरिकांना आकर्षित तर नक्कीच करतील सोबतच पोस्टकार्डच्या प्रतीक्षेच्या काळाची आठवणही ताजी करून देतील निवडणूक निरीक्षक डॉ सेल्वराज यांनी गडचिरोली आणि ब्रह्मपुरी येथे निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला सर्व नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाविषयी निर्देश दिले यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे आणि अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते डॉ सेल्वराज यांनी गडचिरोली येथील काही मतदान केंद्रांची पाहणी केली कक्ष मतदान केंद्र निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम मतदार व मतदान जागृती कार्यक्रम वाहन व्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सची उपलब्धता मतमोजणी केंद्र आणि प्रक्रिया या संदर्भातील कामकाजाचा तसंच मतदानाची टक्केवारी विषयीही त्यांनी आढावा घेतला आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं निवडणुकीशी संदर्भित विविध कायदे आणि अधिनियम यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी तसंच निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात निवडणूक पार पडावी असे निर्देशही यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ सेल्बराज यांनी संबंधितांना दिले मतदार जागृती कार्यक्रमाअंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत असून अकरा एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणा आणि मोठ्या मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कलि आहे गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं ते बोलत होते यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक कल्पना नीळ आत्माचे प्रकल्प संचालक प्रकाश पवार नायब तहसीलदार सुनील चडगुलवार सहाय्यक करपे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना सिंह म्हणाले की स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून पंचवीस जानेवारी या राष्ट्रीय मतदार जागृती दिवसापासूनच त्याची सुरुवात करण्यात आली मत मत या अंतर्गत विविध स्पर्धा पथनाट्य रांगोळी स्पर्धा मोटरसायकल रॅली आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे महिला व युवा मतदारांनी मतदानासाठी मोठ्या संख्येनं पुढे यावं यासाठी त्यांना विशेषत्वानं आवाहन करण्यात येत आहे महाविद्यालयांमार्फत कॅम्पस अँबॅसिडर या संकल्पनेअंतर्गतही मतदार जागृती करण्यात येते सेल्फी स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून अंतर्गत विविध पारितोषिकं आहेत आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांमार्फतही मतदार जागृतीचे कार्यक्रम गावागावात घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली शून्य दोन एक दोन चार अजनी पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे आठ एप्रिल ते चोवीस जून दरम्यान प्रत्येक सोमवारी सायंकाळी सात वाजून पन्नास वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पुणे स्टेशनवर पोहोचेल तसंच शून्य दोन एक दोन तीन पुणे अजनी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे नऊ एप्रिल ते पंचवीस जून दरम्यान प्रत्येक मंगळवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी अजनी स्थानकावर पोहोचेल या गाडीला वर्धा धामणगाव बडनेरा अकोला मलकापूर भुसावळ मनमाड कोपरगाव आणि दौंड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे देश का त्योहार असं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचं वर्णन करत गो कॉल टू नाईन्टीन फिफ्टी असं मतदारांना आवाहन करत कन्याकुमारीहून कटरा शहरासाठी निघालेली हिमसागर एक्सप्रेस बल्लारपूरला शनिवारी रात्री साडेअकरा वाजता पोहोचली यावेळी जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी तसंच जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार हिमसागर एक्सप्रेसच्या स्वागतासाठी उपस्थित होते लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या निमित्तानं देशभरातील शंभर टक्के मतदारांनी मतदान करावं मतदानाविषयी जनजागृती व्हावी या हेतूनं निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून आणि भारतीय रेल्वेच्या सहकार्यानं संपूर्ण देशभरात रेल्वे, देश रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे देशभरात धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर मतदार जनजागृतीचे फलक लावून प्रवासी मतदारांपर्यंत प्रभावी संदेश पोहोचवण्याचं कार्य सुरू झालं आहे रात्री हिमसागर एक्सप्रेस बल्लारपूर इथं पोहोचली या गाडीच्या संपूर्ण कोचवर मतदार जनजागृती विषयी संदेश लावण्यात आले आहेत निवडणुकीसंबंधी कुठलीही माहिती जाणून घेण्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक एक नऊ पाच शून्य निवडणूक जनजागृतीसाठी दशाचं आयकान असलखिमुष्टीयोद्धा मॅरीकॉम क्रिकेट खेळाडू राहुल द्रविड यांचं मतदान करण्याविषयीचे संदेशही सी विजिल ॲप या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सहा सायकलस्वारांनी मतदान विषयक जागरुकतेचा संदेश देण्यासाठी मुंबई ते दिल्ली हा चौदाशे चाळीस किलोमीटरचा प्रवास बहात्तर तासात पूर्ण करत काल गुढीपाडव्याच्या दिवशी राजधानीतील ऐतिहासिक इंडिया गेट इथं गुढी उभारली सध्या देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे याचं औचित्य साधत मतदारांनी मतदानात सहभाग नोंदवण्याबाबत जागरूकता करण्यासाठी सायकलस्वारांनी हा प्रवास पूर्ण केला याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच ऍट द रेट एअर न्यूज अंडरस्कोर नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार